छोट्या बयोची मोठी स्वप्न या खोटा रडणं बंद कर. आणखी म्हणजे असं काय बोलतोस तू आता? अरे गप्प बस, एक नंबरचं खोटा डोस तू. एक एक मिनिट, तुम्ही आज कशा आलात? बरं असून दे, तुम्ही बाहेर चला. हो साहेब. थांबा, शांत व्हा, मी बोलतो तुमच्याशी. साहेब, ह्यो रमाकांत हा ना, ह्यानेच आमच्या डॉक्टरांना मारल्यानी आहो. मी माझ्या कानानं ऐकलं ना, तो खोद बोलत होता. ह्याच्यासोबत त्यांना पण अटक करा. या दोघांनी मिळून आमच्या डॉक्टरांचं खून केलं ना डॉक्टर साहेब, यांना सोडू नका तुम्ही. रिजी भाई असे खोटेसाठी आरोप करता माझ्यावर. माझ्या नाही ऐकू, नाही ऐकू, ही सगळी सगळी नाटक आहेत याची. एक नंबरचा हरमखोर आणि नीच माणूस आहे हो साहेब. याच्या अश्रूंवर जाऊ नका तुम्ही, अजिबात ऐकू नका, याच्यावर विश्वास ठेवू नका. मॅडम, तुम्ही आधी शांत व्हा. तुम्ही पुराव्याशिवाय त्यांच्यावर असे आरोप करू शकत नाही. साहेब तुमका कळत नाही आहो. हा म्हणजे आता आम्हाला काहीच कळत नाही का? आम्ही असेच इथे येऊन बसलोय. यांना आधी बाहेर घ्या. नाही हो साहेब, साहेब मी तसं नाही बोलले हो तुमका. तुम्ही तुमचं काम करताच आहात, पण ह्यो राक्षस हा ना, ह्यो इतकं रडून दाखवताना तुमका, ह्याच्या या चेहऱ्या मागे केवढो मोठो राक्षस लपला हा ना, ह्या तुमका माहित नाही. आता बोलते हो साहेब मी. तुम्ही शांतवादी, मी बोलतो त्यांच्याशी. साहेब माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, खरंच विश्वास ठेवा. हो यो नीच आरंकर आयो, याच्यावर विश्वास ठेवू नका. खोटारडो आयो, एक नंबर खराब. बाबा बाहेर आधी, पहिले बाहेर वा. तुम्ही असा कायदा हातात घेऊ शकत नाही. काय चाललं तुमचं? सांगते मॅडम. यस सर. पहिला द्या ना बाहेर घ्या. बाई मागे या तुम्ही. मी मागे थांबते, मी थांबते. साहेब साहेब माका वाचवाव साहेब. अहो ही बाई वेडी झाली, वेडी. अहो पोलीस स्टेशन मध्ये यावं सर, तुमच्या समोर यावं तर बाहेरून माझा खून करेल ती बाई. तुम्ही बघा. अहो पण ह्यो पण माझं धीरच आहे साहेब, मी कशा खोटे आरोप करीन? अहो मॅडम, तुम्ही आधी स्वतःला आवरा. अहो या केसची आम्ही कसून चौकशी केली आणि सगळे पुरावे हेच सांगतायत की शुभंकर चक्कर येऊनच नदीत पडलाय. आणि हे बघा, आता एवढे दिवस झाले तरी नदीत पडलेला माणूस अजून काय आम्हाला भेटला नाही. खरं तर आम्ही ही केस बंदच करणार होतो, पण रमाकांत शेटच्या सांगण्यावरून आणि त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली म्हणून तर आम्ही ही केस अजून सुरू ठेवतो या केसचा. आणि तरीही तुम्ही त्यांच्यावर संशय घेताय. अहो ते जेवढे त्यांच्या भावाला शोधण्याचा प्रयत्न करतायत ना, तेवढे तुम्ही पण करत नाही आहात. बोलताय हो साहेब, नका हो या माणसाच्या बोलण्यात फसू नका हो साहेब. तुम्ही आता बोलू नका हो तुम्ही. मी काय करत नाही, मी जीवाचा आटापिटा केलाय हो, पण या माणसाने सगळा घात केला. मी त्याच सांगतोय हो साहेब तुमचा. नका हो विश्वास ठेवू याच्यावर. हो भारती वहिनी, असा काय करतास? वहिनी तुझ्या घाणेरड्या तोंडात माझा नाव घेऊ नकोस. रमाकांत लायकी नाही तुझी, तुका मारीन मी, फेकू देईन. अरे काय चाललं रे, बाहेर घेऊन जा पहिले आणते ना. साळुंके मॅडम, तुम्ही बघत काय बसलात? घ्या ती पहिले ना बाहेर. बाई माझा नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, या माणसाचं ऐकू नका हो तुम्ही. आओ पण चला. आओ मॅडम, असं काय करताय? चला चला. आओ मॅडम, निघा इथून. बघलास ना सर, या असं रोज छळवता माझा. बरं झालं तुम्ही होतात, म्हणून वाचलंय तरी. मी आहे ना, बघू काय करायचं ते. येऊ साहेब. काय हो सासूबाई, ती भारती रमाकांत धावजन बद्दल काय बोलत होती आणि पोलीस स्टेशनला कशाला जाणार होती ती? मला माहित नाही गो. तुम्हाला माहिती नाही? आश्चर्य आहे. रमाकांत भाऊजींनी शुभंकरचं तर काही केलं नाही ना. मला बऱ्या बोलायला सांगा, नक्की काय मामला आहे गो. गौतमी, मला खरंच माहित नाही हा, पण एक लक्षात ठेव, माझं कांताना सगळे घोळ करी पण कोणाचो खून नाही करूचो. शुभंकरचो तो नायच नाही, त्याचो तो भाऊ असा. एक आई म्हणान ना, माझं त्याच्यावर तेवढं विश्वास हा. मग ती भारती रमाकांत भाऊजींना एवढे हाका का मारत होती आणि पोलीस स्टेशनला कशाला जाणार होती? काहीतरी ठोस माहिती असल्याशिवाय ती असं नाही करणार. कारण लागता ऊट सूट माझ्या कांताक पिडत असता. नाही, जेवढं मी भारतीला ओळखते
हे उगाच कोणाच्या मागे नाही लागणार. काहीतरी गडबड आहे. काय भारते रमाकांत काय चीज हा त्या तुका आतापर्यंत चांगलाच कळला असत ना. म्हणून सांगतोय माझ्यापासून 4 हात लांब राहूचा. तर भर गो स्वतःकडे काय अवस्था करून घेतली स्वतःची तू. मी काय सांगतोय ना आता ऐक. तुझ्या चेडवा घे आणि आत्ताच्या आत्ता गाव सोडून चालती हो. नाही असं करू ना आपण. माझ्या गाडीवर बस. मी तुका नेऊन सोडून येतोय खैतरी. तुका मग होय तेवढे पैसे पण देतोय. पण आत्ताच्या आत्ता गाव सोडून चालती हो. अरे राक्षसी माणसा तुका अशी सोडून मी खय जाऊचं नाय. समजला ना तुझ्या पापाचे घडे भरले आहेत उलटे पाडे बस तू. तुका नाय जेल मध्ये पाठवलं ना तर नावाची भारती नाही मी. संपलोस तू कायमचो. काय गो भारती आपलो जीव किती आपण बोलताव किती विसरलंस काय. शुभंकरनं ठेवलेली बाई हसत आणि ठेवलेली बाई एवढा आवाज करून बोलत नाही. माझी खात्री झाली हा तूच केलास या सगळा. नीच तू. तुका नाही संपवलं ना तर बघ मेलास तू मेलास. आई एवढे घाई गायत खोय गेली असत. हईली वाटत नाही. नको आईन सांगितल्यांना कोण हा या विचारल्याशिवाय दरवाजा उघडायचो नाही. कोण बाहेर? बयो मी आरव. दादा बस. अगं तू इथे एकटीच बसली असशील ना म्हणून आलेलो तुझ्या सोबत थांबायला. काय करत होतीस? अरे दादा त्यांना मी पुस्तक वाचत बसली. बयो तुझी आई ना आपल्या वाड्यावर आलेली काहीतरी रागारागाने मोठ्यात ओरडून सांगत होती. पण मी आणि इरा आल्यावर मात्र ती शांत झाली. खूप अस्वस्थ वाटली मला. काय झालंय काहीच कळत नाहीये. काहीतरी झालंय बयो पण ते आपल्याला सांगत नाहीये. हो दादा का तर माका पण माहिती. आता पण ती धावत धावत येली आणि सांगितल्यात मी परत खरी जाऊन येते म्हणून गेली. खय जातात आपण नाही सांगितले. तिनं खूप घाबरलेली पण वाटत होती रे. काय झालंय नक्की? आणि काही दिवस झाले तिका बरं पण नाही वाटणं. रोज काहीतरी नवीन म्हणून मी त्या सगळा ह्या एका डायरीत लिहून ठेवते. बाबा इले ना की मी त्यांना सगळा दाखवते. ह्या बघ. पण बयो आपल्या बाबाला यायला उशीर झाला तर किंवा आपण एक काम करूया उद्याच्या उद्या तिला देवगडच्या डॉक्टरकडे नेऊया. आणि आता जर मात्र तिने हट्ट केला ना तर आपण नाही ऐकायचं. हो चला. ए मला सांग गुड्डी आणि शैलू आलेले नाही रे. पण शैलूंना माका फोन केलेले. त्यांच्या घरात त्याने त्यांना ताकीद दिले नाही की दवाखान्यात अजिबात जायचं नाही आणि बयो तर मुळीच भेटायचं नाही. अरे दादा मी असं काय केलं? सगळेजण माझ्या मुंगड असे किती वागतात मलाही तेच कळत नाही. दादा तुका पण घरातले ओरडले असतील ना. मला जरी कोणी ओरडलं ना तरी मी त्यांचं नाही ऐकणार. मी तुम्हाला भेटायला येणार म्हणजे येणार.
ओ आवानू त्या भाटीचं काय ऐकतास? शुभंग गेल्यापासून ना जे डॉक्टर परिणाम झाला परिणाम तिका ना चांगल्या डॉक्टरची गरज आ. ती काय बरात असता? आम्ही ना रबागान शेटच्या भारतीने बद्दल बोलत होतो. विचारणाऱ्या काय रेणाऱ्या होय ना भारती वहिनी ना काय बोलतात तिचा टीका गळत नाही. अहो आम्ही ना रमाकांत शेटच्या बागेबद्दल बोलत होतो. अरे खोटरड्यानो हा लाज वाटत काय तुमका हा? अरे हय देवळाच्या बाहेर उभे राहून बोलत होता तुम्ही दोघं. मी स्वतः ऐकला हा हा. आणि हय देवळात येऊन खोटं बोलता? अरे तेवढी पण लाज नाही राहिली तुमका? भारती जेव्हा डोक्यात तपासलीस ना तेव्हा कान स्वतः बसून घे. लक्ष दिला आम्ही काय बोलत नव्हतो. गपे खोटा. दोघांनी शांत राहा. होत जा काय खरा असा तसा सांगून टाक. शेवटी तिच्या नवऱ्याचा प्रश्न आयो. अबानू हे काय अर्थ? शुभंकर देऊचाके व आमचे पण डॉक्टर व आमच्या हातीन काय घडलाच नाय ता काय जबरसिंग ओढून घेऊचा तुमका? हो ह्या दवाखान्यात धाव केल्या पासन ना त्याका याड लागला याड. ती वेडी आहे वेडी. भारती तुका ना एका नवीन डॉक्टरची गरज आ नवीन. काय बोलल रे तुझ्या तर ना हा काय बोलला तू? हो हो मला याद लागलाय. हो अरे ते नारळ दे शांत नारळ दे छाणी होते तेव्हा तुम्ही लोकांनी ऐकलं नाही माझा हा. त्या रमाकांत खातात धरून तुम्ही डॉक्टरांचं काहीतरी केलेलं आहात कळलं ना? जास्त आवाज करू नको. तुला हय जित्ता गाडी अबालो तुम्ही कायच ते बोलता अशी शांतच राहुलास? ह्या गरिबान कोणाने न्याय मागायचो हा सांगा तुम्ही? आजी बाई धमकी देता उद्या खुनबीन केल्यानंतर काय करतालास हे आम्ही खपवून घेऊचोय नाही. लक्षात ठेवा गावकीक बोलवा आणि काय तो सोक्ष लावून टाका एकदा. होत भारतीय मी चांगलंच ओळखतोय. तिची बाजू सुद्धा माका समजून घेऊ काही. ती जा काय बोलताना त्यात काहीतरी तथ्य आहे. भारती खोत आणि रमाकांत ह्यांच्यावर आपण विना पुराव्याशिवाय आरोप करू शकत नाही. म्हणान योग्य तपास करून पोलिसांच्या मदतीन आपण त्याच्यावर काहीतरी तोडगो काढू शकता. तोपर्यंत तुम्ही दोघांनी शांत राहू. अबानू परत हिना जर माझ्यावर आरोप गुरवतोय काय केल्या तर पोलिसांना कंप्लेंट करीन कंप्लेंट करीन. चल रे गप बस तू. अरे पळतो कुठे हा? थांब ना. तुम्ही ना सगळे मिळालेले आहोत माहित आहे मका. तुम्ही मिळून केला डॉक्टरांचं गुण. मी जोडूच नाही तुमका. अर्थी तू शांत हो. तू म्हणतस ना ह्या जरी खरा असला ना तरी आपल्याकडे भक्कम पुरावा नाही. तर तू शांत हो. आपण खरा काय ता नक्कीच शोधून काढू. रमाकांतान शुभंकरांचो खून केले ना खून. आणि सगळे पुरावे हेच सांगतायत की शुभंकर चक्कर येऊनच नदीत पडलाय. शुभंकरनं ठेवलेली बाई हसतो. ह्यांच्यावर आपण विना पुराव्याशिवाय आरोप करू शकत नाही. डॉक्टर डॉक्टर दादा आई अजून कशी नाही इली रे. तरी मी तिका सांगत होते एवढ्या उन्हाची नको जाऊ बाहेर. तरी ती माझं काही ऐकली नाही. बयो येईल तुझी आई. बयो ती बघ तुझी आई आली.
इली आई। आई आई अगे काय केलेलंस तू? लवकर येते सांगून किती उशीर केलंस? जरा महत्वाचंच काम होतं ना, म्हणून उशीर झाला। ओगे आई, पण तुका धाप किती लागली, घाम पण इलो, थकलेलो चेहरा वाटता गे तुझो। ओय गो डॉक्टरीन बाई, आता एवढ्या उन्हात नाही इलय ना। अगे मग उन्हाची गेलेलंस तरी कशा? संध्याकाळी जायचं ना, आधीच तुका त्रास होता ना आई। बर मी तुझ्यासाठी पाणी घेऊन थांब। बघितलंस ना र, या आपल्या भावी डॉक्टरीन बाई मका आतापासनच सल्ले देऊ लागल्या आहेत, या नको करू त्या नको करू। नक्की मी तिची आई हा कि ती माझी आई हा त्याच माका कळत नाही। तू कधी इलास? हो मी मगाशी झालो। बयोच्या आई तुम्ही पोलीस स्टेशनला गेलेलात ना? हो आपल्या डॉक्टरांचं काय तपास कुठवर इलो त्या विचारू गेले होते। तुका काय खायला करून देऊ काय? नाही नको। आई या गे पाय। बळच आई तुमची तब्येत बरी नाही आहे ना, का उगाच दगदग करताय? अरे नाही कुठे काय यार, आता थोडासा वयाप्रमाणे थकवा येतलोच। हे बघा तुम्ही एरवी अशा नसता, सांगाल का नक्की काय झालंय ते? ते काय नाही, आपण उद्या शोधा देवगडच्या डॉक्टर कडे जातोय म्हणजे जातोय, मी येईन तुम्हाला न्यायला। अरे यार खरंच काय नाही झालं मका, मी एकदम ठणठणीत असे। बयोच्या आई स्वतःला जरा आरशात बघा, म्हणजे तुमचं तुम्हालाच कळेल काय झालंय ते। अरे मी आता एक गोळी घेतली आणि झोपले ना की मका बरा वाटत, आणि डॉक्टर येले की मी ते विचारणारच हा ना। हो आपला बाबा परत कधी येईल माहिती नाहीये आपल्याला। नाही नाही तसं काय नाही, मी बरी असे। नाही आहे, आपण उद्याच्या उद्या डॉक्टर कडे जातोय म्हणजे जातोय। बयोचाई म्हणजे तुम्ही हट्ट नका करू, आपण उद्या दवाखान्यात जातोय। बयो तू उद्या आईला घेऊन रेडी रा, मी रिक्षा घेऊन ये। होय। किती काळजी करतो रे, तुमच्याकडनं शिकलो। बर आता जा घरी, नाही तर तुझी मम्मा तुका परत ओरडतली। आम्ही असवतो की मी आता जातोय घरी, पण उद्या तुम्ही शार पाठ वाजता रेडी रा, उद्या आपण दवाखान्यात जायचं। बरं बर बाय। देता ग्लास। आई तू जेवलंस की त्याने? भूक नाही गो मका। आई अगे तुझं चेहरून आज खूप उतरलेलं वाटत। होय गो, पण उद्या आपण दवाखान्यात जाणार आहो ना, मागे मी बरी होईल। आई आरव दादाचं बरोबर ऐकलंस,
मी इतके दिवस तुका सांगत होतं तर माका सांगतस बयो जर डॉक्टर पुरण बंद कर आता माका काय नाही झाला आणि जर काय झालं असं तर मी लवकर बरा होतलो ह्या अनिता माझं एकदा पण नाही ऐकलं पण जाऊ दे काही का असेना उद्या तू आमच्या बंगल्या डॉक्टरकडे येतस ना ह्या खूप आमच्यासाठी आणि आई उद्या तू काही कामं करू जायची ना पुढचे थोडे दिवस आराम करायचो नंतरचा आपण नंतर बघू चल आता जेवून घे नाहीतर परत त्रास होईल तुका नको गो बाय माझं ना पोटात दुखता आई तुझ्या पोटात कायच नाही आणि उन्हात तू खूप फिरलंस त्याच्यामुळे दुखत असेल थांब मी उद्यासाठी जेवण घेऊन येते नको गो बाय